अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मंगळसूत्र जी लग्न झालेल्या स्त्रिया असतात, लग्न झालेल्या ज्या महिला असतात, तर त्यांच्या आयुष्यामध्ये मंगळसूत्राचं खूप महत्व आहे. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मंगळसूत्राबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या आपल्याला पाळायलाच हव्या. आजकाल लाईफस्टाईल बदललेली आहे, फॅशन जी आहे प्रत्येक स्त्रीला फॅशन जी आहे ती करावीशी वाटते, फॅशननुसार बदलावं असं वाटतं. पण तरी पण काही गोष्टींचं पालन जे आहे, काही नियम जे आहे ते आपण पाळायलाच हवे आणि ते पण मंगळसूत्राच्या बाबतीमध्ये काही नियम जे आहे ते आपण पाळलेच पाहिजे. तर आज मी तुम्हाला मंगळसूत्राबद्दल काही गोष्टी सांगणार आहे ज्या चुकूनसुद्धा आपल्याला करायच्या नाही आहेत आणि असं जर केलं तर काहीतरी अनर्थ आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतो. म्हणून या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, काही नियम आपल्याला पाळायचे आहे. हे बघा, हिंदू धर्मामध्ये मंगळसूत्राचं खूप महत्वाचं स्थान आहे. असं मानतात की प्रत्येक विवाहित स्त्रीने गळ्यामध्ये मंगळसूत्र जे आहे ते घालायलाच पाहिजे. एखाद्या स्त्रीकडे बघूनच आपल्याला कळतं की मंगळसूत्र असेल तर आपण मानतो की त्या स्त्रीचं लग्न झालेलं नाही आहे. नाहीतर एखाद्या स्त्रीचं लग्न जरी झालेलं असेल पण तिने मंगळसूत्र घातलं नसेल तर आपण त्या स्त्रीकडे बघून म्हणतो की नाही, हिचं लग्न झालेलं नाही आहे. तर ह्या मंगळसूत्राबद्दल काही नियमांचे उल्लंघन ज्यावेळी होते तर त्यावेळी त्या स्त्रीच्या स्त्रीच्या आयुष्यावर आणि तिच्या पतीवर सुद्धा काही त्यांच्या जीवनावर काही नकारात्मक परिणाम जे आहे ते घडत असतात. तर त्यामुळे मंगळसूत्राविषयी नेमके कोणते असे नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, जेव्हा लग्न होतं तेव्हा पतीने पत्नीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलेलं असतं ते शक्यतो आपण कधी पण काढू नये. काढू नये म्हणण्यापेक्षा आपण बदलतो. आपल्याला थोडीशी स्त्रियांना आवड असते, कानातले बदलतात, मंगळसूत्र बदलतात, हातातल्या बांगड्या बदलतो आपण. पण जे आपल्याला लग्नाच्या वेळेस जे मंगळसूत्र पतीने घातलेलं असतं तर ते मंगळसूत्र मोडू नये याला जास्त महत्व आहे. तिने जर ते मंगळसूत्र मोडलं तर त्या पतीचं आयुष्य जे आहे ते कमी होतं. म्हणजे आपण हे बघा, लग्न होताना आपल्या गळ्यामध्ये पती जो आहे ते एक मंगळसूत्र घालत असतो. त्यानंतर मग आपण आपल्याला असेल आपल्याला तेवढं ऐपत असेल, व्यवस्थित आपलं सगळं असेल तर आपण त्यानंतर अजून बरेचसे मंगळसूत्र घेऊ शकतो. सोन्याचे घेतो किंवा कोणी आजकाल जे नकली असतात ते सुद्धा घेतात. पण लग्नामध्ये जे मंगळसूत्र आपण आपला पती आपल्याला घालतो तर ते शक्यतो मोडू नये. ते मोडलं तर पतीचं जे आयुष्य आहे त्या स्त्रीच्या पतीचं आयुष्य ते कमी होतं. तसंच जी स्त्री हे लग्नाचं मंगळसूत्र मोडते तर त्या स्त्रीच्या वैवाहिक जीवनातील आनंद जो आहे तो कमी होत जातो. हे बघा, कधी कधी आपल्यावर येते वेळ की मंगळसूत्र वगैरे जे आहे ते आपल्याला मोडावं लागतं की काही परिस्थिती येते अशी आपल्यावर, मान्य आहे. पण त्यावेळेस तुम्ही काही दुसरे ॲडजस्टमेंट बघा, काही आपल्या बाकीचे इतर काही दागिने असतील ते एक वेळ तुम्ही मोडा. पण जे लग्नाचं मंगळसूत्र असतं ते शक्यतो मोडू नये. ठीक आहे. यानंतर कोणत्याही वैवाहिक स्त्रीने आपले मंगळसूत्र कोणत्याही दुसऱ्या स्त्रीला काहीही कारणास्तव वापरायला देऊ नये. ते खोटं असू द्या की खरं असू द्या, ते जर तुम्ही तुमच्यासाठी तुम्ही पैसे देऊन घेतलेलं आहे तर असं मंगळसूत्र दुसऱ्या कोणालाही द्यायचं नाही आहे. आजकाल बऱ्याचदा असं होतं की आपल्या जवळच्या मैत्रिणीला, आपल्या बहिणीला, जवळच्या नातेवाईकाला एखादी स्त्री आपले मंगळसूत्र जे आहे ती वापरायला देते की नाही गं हे छान आहे घाल, काही हरकत नाही असं आपण म्हणतो. तर हे अत्यंत चुकीचं आहे. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अनेक अडीअडचणी येतात. त्या पती पत्नीमधील प्रेम जे आहे ते कमी होतं. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही शक्यतो टाळली गेली पाहिजे. आपलं मंगळसूत्र जे असतं ना ते आपल्या सौभाग्याचं लेणं असतं, तर त्यामुळे ते कधी पण दुसऱ्याला देऊ नये. तुम्ही बाकी गोष्टी इतर शेअर करा पण मंगळसूत्र शक्यतो इतर कोणाला देऊ नये. यानंतर पुढची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मंगळसूत्रामध्ये काळे मणी हे असायलाच पाहिजे. आपण पाहिलं असेल की काही पारंपरिक मंगळसूत्र होते की ज्यामध्ये काळे मणी जे आहे ते ओलेच जायचे. पण आजकाल हे बघा मॉडर्न फॅशन आलेली आहे तर त्यामुळे काळे मणी जे आहे ते वापरले जात नाही. खूप वेगवेगळ्या स्टाईलमध्ये मंगळसूत्र जे आहे ते आजकाल येतात. पण लक्षात घ्या, काळे मणी मंगळसूत्रामध्ये काळे मणी वापरण्यामागे सुद्धा काहीतरी शास्त्र आहे. काळे मणी हे जे आहे ना हे वाईट नजर दोषांपासून आपलं रक्षण करत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की स्त्रीला नजर दोष हा लवकर होतो पुरुषांच्या तुलनेमध्ये, तर त्यामुळे त्या स्त्रीचं वाईट नजर दोषांपासून रक्षण होण्यासाठी मंगळसूत्रामध्ये काळे मणी हे असायलाच पाहिजे. आणि आपला गळा हे गळ्यामध्ये आपण जे पण काही घालतो ना, तर एखाद्या व्यक्तीकडे आपण जेव्हा बघतो तर तेव्हा गळ्यावर पटकन लक्ष जातं. तर त्यामुळे ह्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ना तर त्यामध्ये काळे मणी हे असायलाच पाहिजे. स्त्रीच्या आणि तिच्या पतीच्या नात्याला कोणाचीही नजर लागू नये यासाठी ते काळे मणी जे आहे ते मंगळसूत्रामध्ये वापरतात आणि हे त्यामागचं कारण आहे.
तर त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही किती पण थोडं डिझायनेबल जरी तुम्ही मंगळसूत्र घेतलं पण तरी पण त्याच्यात 2, 4, 6 थोडे तरी काळेमणी जे आहे ते असायलाच पाहिजे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता मंगळसूत्राच्या खालच्या भागामध्ये ज्या आपण पळ्या म्हणतो किंवा वाट्या म्हणतो, तर शक्यतो पूर्वी जे आहे ना फक्त वाट्यांचंच मंगळसूत्र जे आहे ते असायचं, पण आजकाल फॅशन झालेली आहे तर त्यामुळे आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे पेंडंट येतात. कोणी डायमंडचं पेंडंट, कोणी वेगवेगळ्या शेपमधले जे पेंडंट आहे असं घालतात, ठीक आहे हरकत नाही. पण लक्षात ठेवा, ही जी आपली मंगळसूत्राची चेन आहे ना प्रत्येक, तर ती म्हणजे थोडं तरी मंगळसूत्रामध्ये काळे मणी आणि थोडं तरी सोनं जे आहे ते त्यामध्ये असलंच पाहिजे. असंच जे मंगळसूत्र जे आहे ते संपूर्ण मंगळसूत्र मानलं जातं. मंगळसूत्रामध्ये थोडं का सोनं असायलाच हवं, खरं तर हे बघा शास्त्रीय दृष्ट्याने सोन्याचेच मंगळसूत्र वापरायला हवं, पण ते जर शक्य नसेल तर तुम्ही किमान थोडंसं जरी सोनं असेल असं मंगळसूत्र वापरा, कारण सोन्याचे अनेक फायदे आहेत. स्त्रीच्या गळ्यामध्ये सोने असल्याने तिचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. सोनं अंगावर घातल्यामुळे सकारात्मक शक्तीचा प्रभाव जो आहे तो त्या स्त्रीच्या सभोवती आणि तिच्या आजूबाजूला राहतो आणि त्यामुळे एकूणच घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ते नाश करण्याचं काम जे आहे ते हे मंगळसूत्र करत असतं. तर असं या मंगळसूत्राचं खूप महत्त्व आहे. आपण आजकाल बरेच फॅशनचे मंगळसूत्र येतात, हरकत नाही, फॅशनसुद्धा करायला पाहिजे, पण त्यासोबत काही गोष्टी ज्या आहे ना त्या आपण पाळायलाच पाहिजे. काही गोष्टी पाळून, काही नियमांचं पालन करून जर तुम्ही फॅशन केली तर काही हरकत नाही, पण नुसतं आपण फॅशनकडेच लक्ष देतोय आणि त्यामुळे मग ह्या जर गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. त्यामुळे लक्षात ठेवा, मंगळसूत्र जे आहे ना ते थोडंफार तरी त्यामध्ये सोनं असावं, त्यामध्ये काळे मणी हे असलेच पाहिजे. शक्यतो कोणाला दुसऱ्याला आपलं मंगळसूत्र जे आहे ते कधी पण तुम्ही वापरायला देऊ नका. तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याचा कुठे ना कुठे चांगला आणि वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो हे आपल्याला कळत नाही. फक्त आपल्याला हेच वाटतं की मी एवढं सगळं करते तरी माझ्यावर अशी वेळ का येते. तर त्यामुळे या छोट्या छोट्या काही गोष्टींचं नेहमी तुम्ही पालन करा. तर अशी एक मंगळसूत्राविषयी महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.